पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3000 रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं. दिवाळी नंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 3000 1500 जागी 3000 रुपये केले पाहिजे. 3000 रुपये केले पाहिजे ना. आणि 3000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणार. जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्यान? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीतरणासारख्या. कोण कोण आशीर्वाद देणार? हात वरत करा. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यात वापस घेऊन येईल. बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे, आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागलं जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका. जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे. कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारचं येतं तर घेत राहायचं घेत राहायचं घेत राहायचं, आणि सरकारनं दिलं घेत राहायचं पण त्याला वापस देत राहायचं देत राहायचं. तर देणाऱ्या सरकारी अजून मजबूतीनं सरकार देत राहील, नेते देत राहील, आणि आमच्या गोर गरिबांचं कुठेतरी भलं होईल. हा विचार करायला पाहिजे ना आपण. नाही तर आता मला माहित आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहे, अनेक मेंढक बाहेर निघतात. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा.